जन आशीर्वाद सभेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे आज अकोला दौऱ्यावर असून त्यांनी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी आयोजित शेतकरी यांच्यासोबत आदित्य संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. या कार्यक्रमात शेतकरी यांनी आत्महत्या करण्याचे विचारही मनात आणू नका, विचार आणायचे असतील तर शिवसेनेचे आणा, कारण शेतकऱ्यांवर आलेल्या कोणत्याही संकटात शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यात सत्ता असो अथवा नसो, मात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम शिवसेना करीत आहे आणि करीत राहणार आहे असे मत व्यक्त केले. आदित्य संवादच्या निमित्ताने आज काही शेतकरी यांना ट्रॅक्टरच्या चाव्या देण्यात येऊन त्या शेतकरी कुटुंबाच्या परिवारासह साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात शहरातील काही इतर पक्षातील कार्यकर्ते यांनी युवा सेनेत प्रवेश घेतला आहे. त्या कार्यकर्त्यांच्या हातावर आदित्य ठाकरे यांनी शिवबंधन बांधले आहे. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार विप्लव बाजोरिया, श्रीरंग पिंजरकर सह शिवसेनेचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. आपण एवढे ट्रॅक्टरचं वाटप आज करत आहोत नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवर, आणि मला वाटतं जी काही सबसिडी वगैरे पण द्यायची आहे ते बाजोरिया साहेब स्वतः मदत करत आहेत, विप्लवजी आहेत, सगळे शिवसैनिक आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रात जिथे आपल्या शेतकऱ्यांना एक मदतीच्या हाताची गरज आहे. खरं तर त्यांना मदतीचं पण नाही, नुसतं कोणतरी तुमच्या सोबत सांगणं एवढं बस त्यांना, कारण जे कष्ट आहेत, त्यांची जी मेहनत आहे, खरं ते त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहतात. त्यांना नुसतं कोणतरी एक असं सांगायला लागतं की मी तुमच्या सोबत आहे, घाबरू नका. मला अभिमान वाटतो की आज प्रत्येक शिवसैनिक हे आपल्या शेतकरी बांधवांसोबत उभे आहेत. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, जिथेही दुष्काळ आहे, पूरग्रस्त भाग आहे, सगळीकडेच. आणि हे करत असताना आपण जे काही शेतकऱ्यांसाठी करू इच्छितो ते करण्याचा प्रयत्न करत आहोत. कर्जमुक्तीसाठी आपण लढत आहोत. मध्यंतरी सरकारने घोषित केली, अजून इथे काही पोहोचले की नाही मला माहित नाही, पण काही काही ठिकाणी असं आढळतं की जिथे पात्र शेतकरी आहेत तरी त्यांना कर्जमुक्ती झालेली नाही, तिथे देखील आपण त्यांचे काही जे बारकाईचे डिटेल्स आहेत दाखले आहेत ते घेऊन त्यांना मदत करून देतोय. तसंच सरसकट कर्जमुक्तीसाठी लढतो आणि ते करून देणार म्हणजे देणारच, हे देखील मी सगळ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो. पण हे सगळं करत असताना एक मोठा आपला इम्पॅक्ट असं झालेला आहे की आपल्याला माहित असेल उद्धव साहेबांनी जो शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला, मुंबईत मोर्चा काढला, पीक विमा महाराष्ट्रात खूप शेतकऱ्यांनी घेतलेली, विदर्भात कमी लोकांनी घेतली, आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही नशीब माना, कारण विमा कंपनीने जेवढं शेतकऱ्यांना फसवलेलं आहे, मला वाटतं देशातला कदाचित सर्वात मोठा घोटाळा जर हे विमा कंपनीने तुम्हाला पैसे दिले नाहीत परत तर हा घोटाळा होऊ शकतो. पण उद्धव साहेबांच्या मोर्चामुळे, शिवसेनेच्या दणक्यामुळे, प्रत्येक शिवसैनिकाच्या पाठपुऱ्यामुळे या महाराष्ट्रात 10 लाख शेतकऱ्यांना आपण 907 कोटी त्यांच्या हक्काचे पुन्हा दिलेले आहेत. या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याकडे प्रत्येक शिवसैनिक जे काही करू शकतो, काही काही जण जातात शेतात सांगतात स्वतःचं काही बरं वाईट करण्याचा विचार आणू नका, विचार आणायचाच असेल तर शिवसेनेचा आणा, हा धीर देत आहेत. बाजोरिया साहेबांसारखे काही शिवसैनिक आपले ट्रॅक्टर वाटप करतायत, कोण पाण्याची टाके देत आहेत, पाणी देत आहेत, चारा देत आहेत, मक्याचं लोणचं देत आहेत, हे सगळं आपण करत आहोत. आणि मी एवढंच सांगतो सगळ्या शेतकरी बांधवांना आणि आपल्या माध्यमातून सांगतो, पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांना की शिवसेना म्हणून, पक्ष म्हणून, सत्तेत असो किंवा नसो, आम्ही प्रत्येक जण तुमच्या सोबत उभे आहोत. आणि कुठचीही अडचण असली, कुठचाही त्रास असला, आमची आठवण करणं, आम्हाला हात मारा. आम्ही कुठच्याही पक्षाचा भेदभाव न करता, धर्म, जाती, समाजाचा भेदभाव न करता तुमच्यासोबत येऊ आणि तुमची मदत करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.